शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचा आज 9वा स्मृतिदिन. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये हे दोन दिवस करून ठेवलेले आहेत आपण, अण्णांचा जन्मदिवस आणि स्मृतिदिन पुण्यदिन. आज 22 मार्च, 15 जुलै अण्णांचा जन्मदिवस आणि 22 मार्च हा अण्णांचा स्मृतिदिन किंवा पुण्यदिन. तर आज परीक्षा असून सुद्धा आपण सर्वात महत्त्वाचं प्रत्येक विद्यार्थ्यांना जे प्रातस्मरणीय प्रातवंदनीय अशी व्यक्तिमत्व जी भारतामध्ये होऊन गेली त्यापैकी क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचा स्मृतिदिन अगदी वाड्यामध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये दरवर्षी साजरा केला जातो. पण कोविडमुळं यावर्षी आपण जो अण्णांचा स्मृतिदिन आहे तर ऑनलाईन कार्यक्रम 10 वाजता लिंक आहे त्याच्यावरती होणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्या सोनवड्याच्या मातीशी आणि अण्णांचा जो घट्ट नाळ होती किंवा संबंध होता, सोनवडे म्हणजे त्यांचा जीव की प्राण, ज्या ठिकाणी त्यांचे दोन सहकारी हुतात्मे झाले सोनवडे आणि मंदूरच्या ओढ्यावरती, जिथं इंग्रजांशी लढाई झाली, अण्णांचे सहकारी त्याच्यामध्ये दोन हुतात्मे झाले, त्याच्यामध्ये नानक सिंग आणि किसन अहिर, तर आपल्या दोन जीवलग मित्रांच्यासाठी त्या ठिकाणी ज्ञान घेण्याचं महत्भाग्य किंवा परमभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. आपण या क्रांतीच्या भूमीमध्ये ज्या वेळेला अध्ययन अध्यापनाचं काम करतोय त्यावेळेला आपल्याला एक इतिहास माहिती करून घेणं ही काळाची गरज आहे. हा इतिहास काय आहे, जर इतिहास पाठीमागचा जाणून घेतला तर आपण भविष्य घडवू शकतो. पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री अँड प्रेझेंट इज गिफ्ट असं आपण म्हणतो. पण या प्रेझेंटमध्ये आपण काय केलं पाहिजे, आपला रोल काय, हे जाणून घेणं काळाची गरज आहे. अगदी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या नावानं स्वतःचे अण्णा सभा करायचे, सभा सुरू करायचे, तर हे भगतसिंग राजगुरू सुखदेव हे तुमच्या आमच्या वयाची मुलं, स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं किंवा आहुती दिली आणि त्या काळामध्ये पारतंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी स्वतःला ह्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये झोकून दिलं. तर विद्यार्थिनींनी इकडे लक्ष द्या, साईडला काय हालचाल सुरू आहे तिकडे न बघता एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायला पाहिजे मध्ये आणि ज्या वयामध्ये घ्यायला पाहिजेत, तर त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि जो आपल्याशी संबंधित इतिहास आहे तो आपण जाणून घेणं ही काळाची गरज आहे. सध्याचा युग ग्लोबल दुनिया मोठी मे स्क्रीन टच आपण आहोत त्यांनी केलं आणि त्याचबरोबर त्यांच्या नावानं अण्णा सभा सुरू करायचे, त्यांचे त्यांना आदर्श किंवा आदर म्हणायचे आणि त्याचबरोबर ज्या विचाराचे ते पालक होते फुलेशाह आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास आपल्याला माहितीच आहे, ज्यांना बहुजनांना अगदी शिक्षणाची जागा खुली केली, सावित्रीबाई फुलेंना सुविध्य करून त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचं जीवन अर्पित केलं. फुलेंनी केल्यानंतर आंबेडकरांचा वसा जो आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर तोही वसा आपण चालवायचा आहे. आम्ही अण्णांनी त्यांना आयडॉल मानायचे, ज्यांनी जगातील एक नंबरची राज्यघटना दिली असे आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज, खरं तर अण्णा हे एक वेगळंच रसायन होतं. त्या सर्व महान व्यक्तींचं एकत्रित रसायन आपण म्हणू शकतो. राजश्री शाहू महाराजांनी अनेक जाती धर्माच्या मुलांसाठी कोल्हापूरला बोर्डिंग सुरू केली किंवा वसतिगृह सुरू केली आणि त्या वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थी जे महाराष्ट्राचा इतिहास ते होतं. आणि त्यामुळे आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो, त्याचबरोबर त्यांचे विचार काय होते, त्यांचे बहुमूल्य विचार काय होते हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. अण्णांचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला, जसं शिवबा जिजाऊंच्या पोटी जन्माला आल्यानंतर जिजाऊंचे संस्कार शिवबांवरती झाले आणि जे संस्कार की सर्व शाह्या ज्या आदिलशाही निजामशाहीच्या गुलामगिरीतून किंवा जोखडातून बंधनमुक्त होण्यासाठी बाल शिवबाला ज्या पद्धतीनं संस्कार दिले जिजाऊनं, अगदी तसाच ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी क्रांतिवीर अण्णांना बाळकडू दिलं आणि स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना मोटिवेट केलं, प्रेरणा दिली. किंबहुना भूमिगत असताना त्यांना भाकरी पुरवण्याचं काम, त्यांना जेवण पुरवण्याचं काम अण्णांच्या सहकाऱ्यांना सुद्धा क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडींनी केलं. आई म्हणजे अण्णांचा खूप मोठा आधारवड होता की ज्या आईनं सर्व भूमिगतांना एकत्रित राहून लढा देण्यासाठी प्रेरित केलं. स्वतः क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी ह्या घोड्यावर बसून बऱ्याचदा शिदोरी देण्यासाठी जात असत. आपल्याकडे ग्रंथालयामध्ये पुस्तक आहे ते वाचा क्रांतिमाता आईंच्यावरचं. तर अण्णांचं बालपण वाळव्यात गेलं, त्याच्यानंतर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला
त्यांनी शिक्षण घेतलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. खरं तर फार मोठी शिक्षणाबद्दलची आवड असूनही त्यांना पारतंत्र्यामध्ये जसं क्रांतिसिंह नाना पाटील वाऱ्यामध्ये ज्यावेळेला सभा घ्यायला यायचे, तर वाऱ्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात ज्यावेळेला बंड, उठाव, चळवळी, मोर्चे करायचे असत त्यावेळेला अण्णा अग्रस्थानी असत आणि क्रांतिसिंह नाना पाटील हेही त्यांचे गुरु होते. तर सभेसाठी अण्णा एक नंबरला तो झेंडा घेऊन नेहमी फेरीमध्ये असायचे किंवा इंग्रजांच्या विरोधात घोषणा देण्यासाठी अण्णा पुढे असायचे. म्हणजे बाल मनातूनच किंवा बालहान असल्यापासूनच त्यांच्यामध्ये एक क्रांतीचं धगधगचं स्फुल्लिंग तयार झालं होतं. आणि त्यासाठी त्यांच्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील असतील किंवा अनेक इकडं आपल्याकडं भूमिगत आता प्रति सरकारची स्थापना ह्या भागामध्ये झाली, तर त्यामध्ये अण्णांचे जे काही सहकारी होते त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून हे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये सहभागी झाले. पण अण्णांचं बालपण असं गेलं होतं की तेव्हापासूनच त्यांना चीज निर्माण झाली होती. अगदी गवालिया टँक ह्या ठिकाणी महात्मा गांधींचं भाषण ऐकलं, करा किंवा मरा किंवा क्विट इंडिया छोडो भारत, तर त्या काळामध्ये सुद्धा क्रांतिवीर अण्णांनी त्या सभेला अगदी कंपाऊंडवरून उडी मारून त्या ठिकाणी हजेरी लावली आणि महात्मा गांधींचं भाषण ऐकलं. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्या अण्णांनी काय केलं की मवाळवादी धोरण जे आहे की अहिंसा सत्याग्रह हे होतंच, पण त्याचबरोबर ब्रिटिश हे त्यांच्या गोळीला गोळीच उत्तर द्यावं ह्यासाठी अण्णांनी एक त्या वेळेपासून मोर्चे बांधायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना काही घेऊन भूमिगत राहून शस्त्रास्त्राची लढाई कशी करायची याचं ट्रेनिंग देऊन इंग्रजांच्या विरोधात अगदी सुभाष बाबू यांच्यासारखं त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तर आपणही अशा पद्धतीनं तुफान सेनेची स्थापना करून त्यामध्ये अनेक ग्रामीण भागातील लढवय्ये घेतले, जसे शिवबाने स्वतःबरोबर मावळे घेतले होते, त्या पद्धतीनं आपला जुना सातारा जिल्हा त्याच्यामध्ये त्यांनी ढगेवाडी असेल, थावडे असेल ह्या ठिकाणी कॅम्प चालवले, शस्त्रास्त्रांची लढाई कशी करायची यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी हुतात्मा नानक सिंग आपल्याकडे झालेले, म्हणजे नानक सिंग आणि मनसा सिंग पंजाबचे दोन खंदे जवान जे होते ज्यांनी आझादी फौजेमध्ये काम केलं होतं त्यांना इथंपर्यंत घेऊन आले आणि कॅम्प फ्लॅट कॅम्पमध्ये ट्रेनिंग देऊ लागले. आणि त्या ट्रेनिंगचा सुगावा इंग्रजांना लागल्यानंतर इंग्रज त्याच्या मागावरती होते त्यांना पकडण्यासाठी, तर त्यांना न सापडता जसं गनिमी कवा शिवाजी महाराज फॉलो करायचे किंवा अवलंबायचे अगदी तसंच अण्णांचे हे जे भूमिगत सहकारी होते ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कॅम्प हलवायचे आणि ट्रेनिंग घ्यायचे, इंग्रजांच्या गोळीला गोळीच उत्तर द्यायचं आणि ब्रिटिश ह्या भारतातून गेल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. खरं तर 1925 फेब्रुवारी 1919 स्वातंत्र्यानंतर ही जिवंत स्मारकं बांधली. पण त्याचबरोबर आपल्याला हे जाणवतं बघा, खेड्यापाड्यातील अनेक गोरगरिबांची मुलं जर इथं शिक्षण घेऊन उच्च पदाला जात असतील तर अण्णांचा दूरदृष्टी ह्याच्यातून लक्षात येते की ह्या भागातील मुलांना एवढ्या चांगल्या प्रतीचं शिक्षण जे आहे ते कदाचित दुरापास्त झालं असतं. इथं किंबहुना आपली ही माती जी लाल झालेली आहे ती क्रांतिवीरांच्या रक्तामुळे लाल झालेली आहे, तिथं त्यांनी प्राणांची आहुती दिलेली आहे आणि तिथं शिक्षण घेण्याचं परमभाग्य आपल्याला मिळते. आणि आपल्या या विद्यालयातून अनेक विद्यार्थी अशा ठिकाणी गेलेले परिस्थितीची जाणीव ठेवून इतिहास माहिती करून घेऊन की त्या ठिकाणी ते आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत, खूप अत्यंत उच्च दर्जाचं काम करत आहेत आणि त्याचा ऋणानुबंध म्हणून ते आपल्या विद्यालयाला नेहमी भेट देत असतात. म्हणजे आल्यानंतर त्यांना जाणवतं की ह्या मातीमध्ये वेगळं एक स्फुल्लिंग आहे, ह्या मातीमध्ये भारीत आणि प्ररित होण्याची क्षमता आहे की जिथं आल्यानंतर व्यक्ती स्वतः अगदी मुळापासून चेंज होऊ शकते, स्वतःच्या जीवनाला दिशा देऊ शकते. आणि असं महान कार्य अण्णांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा बघा त्यांना जाणवलं की काळे गेले गोरे गेले आणि काळे आले याचा अर्थ ब्रिटिश जरी गेले तरी आपल्या देशावरती ज्यांची सत्ता नंतर स्थापन झाली ते सत्ताधीश किंवा राज्यकर्ते हे भांडवलशाही धार्जिणे आहेत, उद्योगपतींना धार्जिणे आहेत किंवा त्यांची विचारसरणी वेगळे. तळागाळापर्यंत रूट लेवलला जे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी तुमचे धरणग्रस्त असतील किंवा अजून प्रकल्पग्रस्त असतील तर ह्या लोकांना न्याय मिळत नाही. आणि म्हणून अण्णांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा जो अण्णांच्या स्वप्नातील खरोखर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोर्चे चळवळी आंदोलनं हे मोठ्या प्रमाणावरती अगदी भारतभर किंवा देशभर बऱ्याच सहकार्याने घेऊन सुरू केले. कारण अण्णांच्या मनातील अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य ते मिळालं नव्हतं त्यांना. आणि त्यांचा नेहमी असा विचार असायचा, त्यांचं विचारदर्शन एक छोटं पुस्तक आहे आपल्याकडं ग्रंथालयामध्ये, अण्णांची अनेक पुस्तकं आहेत, त्यांचा इतिहास वाचला की लक्षात येतं
की अण्णांची विचारसरणी अशी होती की तळागाळातील छोट्यातला छोटा घटकाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. जिथं अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरुद्ध प्रतून उठण्यासाठी ते संस्कार पेरायचे काम करायचे. आणि अण्णा नेहमी मितभाषी होते, कमी बोलायचे, पण त्यांची ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हणतात. अण्णा नेहमी कृतीतून दाखवायचे समाजाला. एवढी दूरदृष्टी प्रचंड की पुढच्या अनेक वर्ष शेकडो वर्षांचे त्यांना जे कशा पद्धतीनं फ्युचरमध्ये की भारत देशाची अर्थव्यवस्था, समाजकारण, अर्थकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याचा अभ्यास होता. अण्णांचा अभ्यास असा माणसं ओळखायला किंवा रत्नपारखी म्हणतो तसं माणसं ओळखायचे ते. आणि चाललेलं राजकारण किंवा जे भारतामधलं समाजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे हे त्यांना पुरेपूर त्याचा अभ्यास होता. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल किंवा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, यांच्यापर्यंत ॲग्रोबेस्ड इकॉनॉमी म्हणजे शेतीप्रधान देशामध्ये जर शेतकरी किंवा त्याच्यावरतीच जर अन्याय होत असेल तर मात्र आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कुचकामी ठरेल. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून आहे म्हणून शेतीप्रधान व्यवस्था कशी निर्माण होईल यासाठी अण्णांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. अगदी कारखान्यापासून जरी सुरुवात केली तरी कशा पद्धतीनं शेतीला पाणी मिळेल ह्यासाठी सुद्धा त्यांनी खूप जाणीवपूर्वक चळवळी उभा केल्या आणि प्रयत्न केले. तर असेही क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी उच्च दर्जाचं शिक्षण कसं मिळेल कष्टकऱ्यांच्या मुलाला ह्याहीसाठी त्यांनी त्या काळामध्ये कोणीही उभा करणार नाही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट उभा केली आणि उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा आपल्याकडं अगदी हाय सोफिस्टिकेटेड लॅबोरेटरीज तयार केल्या, अशी इमारत दिली की ज्या इमारतीमध्ये खूप मोठं डोनेशन घेऊन अनेक ठिकाणी जातात पण आपल्याकडं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय केली, मोफत राहणं जेवणं ह्याचीही सोय अण्णांनी केली. त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अण्णांनी ही जी चळवळ उभा केली त्याला मास मीडिया नव्हता, नाहीतर भारतभर नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला त्याची दखल गेली असती. अण्णांना त्यांच्या ह्या कार्यासाठी भारत सरकारनं विद्यापीठात त्यांना डिलीट ही पदवी दिली आणि भारत सरकारनं पद्मभूषण पदवी देऊन त्यांना गौरवलं. आणि आपल्या सर्वांचे क्रांतीवीर ज्यांनी क्रांती केली, विचाराची क्रांती केली, कृतीची क्रांती केली म्हणून क्रांतीवीर जनतेनं दिलेली त्यांना ही उपाधी. असे एक क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं हुतात्मा नानकसिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सोनवडे यांच्या वतीनं सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वतीनं अण्णांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि मी माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.